यौन दुराचार के शक में पत्नी की हत्या करने वाले आरोपी पति को बुधवार की रात भंडारा नगर पुलिस ने गिरफ्तार कर शहर के निकट खात रोड स्थित शेख शिवा क्षेत्र से गिरफ्तार कर लिया है। 35 वर्षीय विलास धनराज मेश्राम 15 बोड़ी के रहने वाले हैं। 15 बोड़ी गांव के नेहरू वार्ड मेंढा निवासी 27 वर्षीय पत्नी बबीता की मंगलवार को उसके पति आरोपी विलास ने कथित तौर पर गला घुटकर हत्या कर दी थी और बाद में मौके से फरार हो गया था। इस संबंध में भंडारा शहर थाने में हत्या का मामला दर्ज किया गया है। भंडारा सिटी थाना थानेदार सुभाष बारसे के मार्गदर्शन में आरोपी की तलाश करते हुए पुलिस उप निरीक्षक अरविंद जगने और हवलदार बापू भूसा ने मौके पर पहुंचकर उसे गिरफ्तार कर लिया। घटना की आगे जांच सहायक फौजदार प्रशांत केदारे कर रहे हैं। दिनांक 21/12/21 रोजी जो मर्डर झालेला होता त्याच्यामध्ये पत्नी बबीता विलास मेश्राम व पती विलास मेश्राम यांच्यामध्ये काही घरगुती कारणांमुळे वारंवार झगडे भांडण व्हायचे आणि त्याच्यातून पती विलास मेश्राम याने आपली पत्नी बबीता मेश्राम हिचा साडीने गळा लावून मर्डर केलेला होता आणि घटनेपासून आरोपी विलास मेश्राम हा फरार झालेला होता आणि तो ट्रक ड्रायव्हर असल्यामुळे तो नेमका कोणत्या ठिकाणी आहे याबाबत कुठलाही थांब पत्ता लागत नव्हता। परंतु पोलीस स्टेशन भंडारा येथील डीबी पथक PSI जगने SC भुसारे व इतर डीबीचे कर्मचारी यांनी सतत 2 दिवस पूर्ण परिसर पिंजून काढला व आरोपी बाबत माहिती एकत्र केली व त्यातूनच एक गुप्त बातमीद्वारे आम्हाला माहिती मिळाली की आरोपी खात रोड या ठिकाणी शेत शिवारामध्ये फिरत आहे आणि घटनेपासून तो शहापूर खात रोड या जो शेत शिवार आहे या परिसरामध्ये तो फिरत होता आणि माहिती मिळाल्यानंतर लगेचच तात्काळ आमचे DB पथक त्या ठिकाणी जाऊन त्या आरोपीला ताब्यात घेतले व त्याला अटक करण्यात आली। आज माननीय कोर्टामध्ये त्याला हजर करून त्याचं आता MCR झालेलं आहे। पवनी से BCN न्यूज के लिए प्रदीप घाटगे की रिपोर्ट।